कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं? एक तर ड्युट्या कराव्या, रात्री उशिरा घरी जावं, तर आम्ही काय करू? ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं? आज जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचंय की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं. त्याच्यामध्ये मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट ड्युटीज असतात. त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग, आता ही तर घटना घडली सकाळी, त्याच्यामुळे असं नाहीये की ते इव्हिनिंगलाच घडेल, मॉर्निंगलाच घडेल. प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं, मुलीने किती वेळा आम्ही मागे, प्रत्येक वेळी मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको? आता प्रत्येक आईला वाटत खाणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं. आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत, म्हणजे सगळेजण, त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना. प्रत्येक अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत, आम्ही काम करतो, आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती. पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी तशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एकीकडे बदलापूर, पुणे, कोल्हापूरच्या घटना समोर असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बदलापूर नंतर रत्नागिरीमध्ये नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झालेला आहे. देवरूखवरून रत्नागिरीत आलेल्या एका तरुणीसोबत चंपक मैदान येथे रिक्षामध्ये घृणास्पद घटना घडली आहे. ती एका खासगी रुग्णालयामध्ये ट्रेनी परिचारिका म्हणून काम करते. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात घोषणाबाजी केली. आरोपीला फाशी देण्याची मागणी केलेली आहे. जखमी युवती एका खासगी ट्रेनी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करत आहे. त्यामुळे आपल्या भगिनीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या सर्व परिचारिका रस्त्यावरती उतरल्या आणि त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रिक्षातून गावावरून म्हणजे देवरूखवरून आली असता साळवी स्टॉप जवळच्या इमारतीमध्ये तिचं घर आहे. सोमवारी सकाळी साळवी स्टॉप येथून ती तिच्या निवासस्थानाकडे जात असताना एका रिक्षात बसली होती. मात्र यानंतर ती चंपक मैदान येथे बेशुद्ध अवस्थेत आढळली. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी मुलगी रिक्षात बसली त्यावेळी मुलीला रिक्षात बसून रिक्षाचालकानं तिच्यावर स्प्रे मारला. त्यानंतर तिला तिथेच टाकून रिक्षाचालक निघून गेला. मात्र त्या मुलीला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि शहर पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे. पोलिसांनी तातडीनं तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. तिच्या अंगावर जखमा दिसून आल्यानं तिच्यासोबत घृणास्पद प्रकार झाला असावा असं नागरिकांचं म्हणणं आहे. डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालयाबाहेर आरोपीला पकडून फाशी देण्याची मागणी केलेली आहे. आम्हाला आमचा सेफ्टी तरी द्या, नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा, पण आम्हाला सेफ्टी हवी. एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या, नाहीतर फाशीला चढवा, पण आम्हाला सेफ्टी हवी. आम्ही आता बाहेर कधी पडायचं? प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं, मुलीने किती वेळा आम्ही मागे, प्रत्येक वेळी मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको? प्रत्येक वेळी मुलगीने जन्म घ्या, पहिले होते मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो, आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो, आम्ही करायचं तरी काय? आज जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचंय की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं. त्याच्यामध्ये मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट ड्युटीज असतात. त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग, आता ही तर घटना घडली सकाळी, त्याच्यामुळे असं नाहीये की ते इव्हिनिंगलाच घडेल, मॉर्निंगलाच घडेल. मग जे असे एकटे जे बाहेर जाणारे आहेत, राहणारे आहेत, त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले आहेत त्यांना, त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत. मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं. आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी न्याय झाला पाहिजे ह्या गोष्टीसाठी. नर्सिंग स्टुडंट ती जी घरातनं सकाळी 6 कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली होती, त्यावेळी म्हणजे तिच्या संदर्भात जो प्रकार घडला, अतिक्रमण जे करण्यात आलं, ते फार म्हणजे फार दुःखदायी आहे. एका म्हणजे एक स्त्री म्हणून मी ह्या घटनेचा पूर्णपणे निषेध करते. म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही, कामासाठी बाहेर पडणं, शिक्षणासाठी बाहेर पडणं हे त्या मुलीची चुकी आहे का, त्या पालकांची चुकी आहे का? जे घडलंय त्यावर ताबडतोब आणि लगेचच शासनाने विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळून द्यावा. आम्हाला का म्हणते तर आम्हाला सगळ्यांना तिला चुकी असणार आहे,
हा ताबडतोब म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा, कारण की हे आता हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे, प्रत्येक ठिकाणी हे वाढत चाललेलं आहे. आता प्रत्येक आईला वाटत राहणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं. आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण, त्यांची त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना, प्रत्येक जण मूल शाळेत जात असतं, मग अशा बी काय करायचं त्यांनी. चुकीचंच आहे ना, म्हणजे हे सेफ असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल शासनाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं. कत्ता, बदलापूर आणि आता रत्नागिरी, मन विषण्ण करणारी घटना ही आता घडलेली आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस अकृतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय. मला आता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात, पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार, किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत, आम्ही काम करतो, आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती. पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी. हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतंय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे, ही आम सर्वानुमते मागणी. विनोद पावरा, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी. आजची घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमलो आहेत. 6 तास सुटून गेले, काल परवा जी आर वाचला होता की 6 तासामध्ये ऍक्शन घेणे जरुरीचे आहे, पण आज कुठे गेला तो जी आर? आठवड्याभरात आता पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या. लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते, पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन? हा आमचा सवाल आहे. आम्हाला तुमचं काहीच नकोय फुकटचं, आम्हाला फक्त आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी, त्यासाठी आम्ही लोक टॅक्स पेअर आहोत. असे लोक आज रस्त्यावर उतरले, त्यांचं कारणच आहे की आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी, बाकी काही नकोय. अशा नराधमांना आता 6 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन या विरोधात अजूनपर्यंत काहीही करत नाही. आता आरोग्य विभाग आम्ही उतरलो आहोत, उद्यापासून त्याची काही दिशा असेल ती ठरवणार आहोत, पण बाकी प्रशासन कुठे गेलं, यावर सरकार काय करतंय, त्यांच्याकडनं काय उत्तर अजूनपर्यंत आपल्याला भेटलं नाही. जे आरोपी आता मोकाट फिरतोय त्याच्या विरोधात काय केलं गेलं याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही. ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता लवकरच करून सरकारने गव्हर्नमेंटने या विरोधात लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे, जेणेकरून आज आमच्या आईला बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा. आज असं झालंय की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना, त्यांच्या ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते त्यावेळी तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे, यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या. फक्त उपाययोजनाचं लॉलीपॉप नकोय आम्हाला. मात्र सदर तरुणी चंपक मैदान ह्या ठिकाणी कशी गेली आणि तिच्या अंगावर कसल्या जखमा आहेत याबाबत आता तपास सुरू आहे. याबाबतची अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या तरुणीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणताच लोकांचा रोष अनावर झाला. सर्वपक्ष नेते कार्यकर्ते देखील एकत्र जमा झाले. सदर घटनेबाबत सर्वांनीच निषेध व्यक्त केलाय. त्या नराधमाला त्वरित शोधून काढण्याची मागणी केली जाते. यावेळेला पोलीस शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हे देखील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. आता ह्या प्रकरणामध्ये शहर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि तपास कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. समोर येऊन कोणतरी सांगेल ना की आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही काहीतरी करतोय. समोर घेऊन बोला ना. बरोबर आहे काय भाऊ, आता आवाज उठवलाच नाही. हे काय स्लो काम डाऊन आहे, बरोबर ना? बरोबर आहे. आत्ता विजय केलेला बरं ना.